नमस्कार, मी उमा शिंदे, एडियन बातमीपत्रात आपले स्वागत. आता एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. मनपात कंत्राटी कोरोना योद्ध्यांवर उपासमारीची वेळ, अनेक महिन्यांचे वेतन थकले, नियुक्ती पत्रही मिळेना. इंग्रजी शाळा संस्थाचालकांच्या मागण्यांसाठी प्रतिकात्मक यमराज अवतरले रस्त्यावर, मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना एसटी महामंडळात नोकरीत सामावून घेण्याची मागणी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेकडून अत्याधुनिक शिवभोजन वाहनाचे लोकार्पण. आता सविस्तर बातम्या. महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या डॉक्टर्स, नर्स व त्यांचे मदतनीस यांना 3 महिन्यांपासून वेतन न देता थट्टा चालविली असून काहींना नेमणुकीचे पत्रच मिळालेले नसल्याने अनेक जण हवालदिल झाले आहेत. महानगरपालिकेने शहरात कोविड क्वारंटाईन सेंटर उपचार केंद्र, कोविड केअर सेंटर सुरू केले होते. महापालिकेच्या आरोग्य विभागात डॉक्टरांसह इतर कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने व शहरात कोरोनाची साथ झपाट्याने पसरत असल्याने कंत्राटी पद्धतीने MBBS डॉक्टरांसह नर्स व आवश्यक कर्मचाऱ्यांची भरती केली होती. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर मनपाचे कर्मचारी कर वसुलीसाठी लावण्यात आले, तर कंत्राटी पद्धतीने भरलेले डॉक्टर, RMO, स्टाफ नर्स व कर्मचारी यांना कमी करण्यात आले आहे. जीवाची पर्वा न करता डॉक्टरांसह कर्मचारी कोरोना काळात पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करत होते, मात्र त्यांना अद्याप वेतन देण्यात आले नाही. विचारणा केल्यानंतर आमच्याकडे निधी आलेला नाही, तुमचे वेतन लवकरच देण्यात येईल असे ठरलेले उत्तर अधिकारी देत आहे. मनपा प्रशासनाने मागील अनेक महिन्यांपासून त्यांना वेतन न देता त्यांची थट्टा चालविली असून काहींना नेमणुकीचे पत्रच मिळालेले नसल्याने असे काही जण हवालदिल झाले आहेत. हे कर्मचारी मागील 2 दिवसांपासून रखडलेले वेतन व नियुक्ती पत्र मिळवण्यासाठी मनपाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या पायऱ्या झिजवत आहेत. पर्टिक्युलरली हमारे में जो तो टोटल 29 बच्चे है, जिसमें जो तो कुछ मार्च में ज्वाइन हुए है और कुछ अप्रैल में ज्वाइन हुए है. मैं अप्रैल का था, ठीक है. जो हुआ सो हुआ, पहले वीडियो आया था, सारी डिटेल बताया था मैंने, क्या है कैसा. मैं MGM में काम करने को था, ठीक है. ये लोगों ने जो है तो एक तो हमको काम पे रखे, कोविड सेंटर में काम करे, कैसे भी अल्लाह का शुक्र है काम करके निकल गए वहाँ से. अल्लाह का शुक्र है हमको कुछ हुआ नहीं. कोविड सेंटर में या कंफर्म कोविड है वहाँ काम करे हम लोगों ने, ठीक है. उसके बाद अभी तक हमने अभी हेमंत सर का बोलना था कि तुम लोगों ने हमको ज्वाइनिंग लेटर का बोले नहीं. मैं है ये बंदा है अतिक, हम लोगों ने 2-2.5 महीना जो तो लगातार चकरा मारे हैं, फोना मार के पूछे हेमंत सर को, फोना मार के पूछे जैसे ज्वाइनिंग लेटर कब मिलने वाला है. अभी सर का बोलना है कि मैंने क्लियर बोल दिया था ज्वाइनिंग लेटर नहीं मिलेगा तुमको, जबकि जितने बार भी हम कॉल करे उनको मिले यहाँ पे आके, उन्होंने ऐसा नहीं बोले थे हमको, उन्होंने हमको बोले थे कि बाद में मिलेगा. अच्छा, अभी कोई अधिकारी नहीं है, ऐसा टाले थे उन्होंने हमको. अच्छा, अब उनका तो बोलना है साहब कि भाई काम करे आप लोगों ने. मैंने जो है तो मेरे हक में जो मैंने 2.5 महीना काम करा. अच्छा, बाकी बाज लोगों ने 3 महीने काम करे, 3.5 महीने भी काम करे. पेमेंट हुई इसमें आपको? पेमेंट एक भी नहीं हुई. अच्छा, अभी इनका बोलना है कि हमने ज्वाइनिंग के टाइम पे बताया तुम्हें पेमेंट लेट होंगे. अच्छा, जबकि उन्होंने ज्वाइनिंग के टाइम पे भी नहीं बताया पेमेंट लेट होती बोल. अच्छा, RTE विद्यार्थ्यांची 3 वर्षांची थकित प्रतिपूर्तीची रक्कम तात्काळ द्यावी यासह अन्य मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र इंग्लिश स्कूल असोसिएशनच्या प्रतिकात्मक यमराजा मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. इंग्रजी शाळेत नवीन वर्गांचा प्रवेश करतेवेळी पूर्वीच्या शाळांचा दाखला व ना हरकत प्रमाणपत्र अनिवार्य करावे व विना TC देण्याबाबत शासन निर्णय रद्द करावा यासह अन्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अनोखे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र इंग्लिश स्कूल असोसिएशनच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये आंदोलनकर्ते यमराजाच्या भूमिकेत अवतरले होते. त्यांनी इंग्रजी शाळांच्या बाबत असलेल्या त्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हे अनोख्या पद्धतीचे आंदोलन केले. त्यानंतर मुख्यमंत्री यांना विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत निवेदन सादर करण्यात आले. यावेळी प्रवीण आव्हाळे, रत्नाकर फाटके, जगदीश देसले, प्रल्हाद शिंदे, तुकाराम मुंडे, नागेश जोशी, विश्वास दाभाडे, संजय पाटील, पोपट खैरनार, धनश्री काळम पाटील, मनीषा जोशी यांच्यासह महाराष्ट्र इंग्लिश स्कूल असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. शाळा सुरू, अभ्यासाचं नुकसान, अभ्यासाचं नुकसान, अभ्यासाचं नुकसान, विद्यार्थ्यांचं अभ्यासाचं नुकसान,
परंतु या महामारीच्या काळात अचानक शाळा बंद झाल्या. आमच्या इंग्रजी शिक्षा संस्थाचालकांवर प्रचंड मोठं संकट या निमित्ताने या ठिकाणी कोसळलेलं आहे. आम्ही शाळेचं इमारतीचं भाडं सुद्धा देऊ शकत नाही आहे, लाईट बिल भरू शकत नाही आहे, टॅक्सेस भरू शकत नाही आहे, बँकेचं कर्ज आमच्यावर थकलेलं आहे, आमच्याकडे कुठल्याच प्रकारची आवक नाही आहे. 2 वर्षापासून सातत्यानं होत असलेला हा अन्याय आणि आम्ही शासनाला विनंती केली आहे की आमची आरटीआयची थकबाकी जर तुम्ही दिली तर निश्चितच यातून आम्ही थोडंफार सावरून सगळ्यांचे पगार वगैरे करून कसं तरी सुरळीत होण्याचा प्रयत्न करू. वास्तविक आम्हाला सांगताना एक महत्वाची मुद्दा तुम्हाला या ठिकाणी सांगावा असं वाटतोय की शासनाने जर आमच्या मागण्या मंजूर केल्या तर शासकीय तिजोरीवर त्याचा 1 रुपया सुद्धा बोजा येऊ शकत नाही आहे. सगळं हे व्यवस्थित होऊ शकतं. फक्त मायबाप सरकारला, माननीय मुख्यमंत्री साहेबांना आमची विनंती आहे आणि शिक्षण मंत्री साहेबांना सुद्धा विनंती आहे की आमच्या मागण्या ज्या आहेत त्याच्याकडे लक्षपूर्वक त्यांनी बघावं आणि म्हणूनच हे लक्षवेधी असं आंदोलन आम्ही या निमित्ताने तुमच्यासमोर. कोविडचा काळ आहे, पालकांकडे मोठ्या प्रमाणात फी बाकी आहेत. आरटीच्या अंतर्गत सुद्धा फी शासनाने गेल्या 3-4 वर्षापासून दिलेले नाहीत. शाळा अत्यंत आर्थिक अडचणीत सापडलेल्या आहेत आणि संस्थाचालक आत्महत्या करीत आहेत. अशा वेळेस असा प्रश्न पडतो की मस्तच जायचे की काय असं आपण जे म्हणत असतो, त्या उद्देशाने आज आम्ही मेसा संघटनेच्या वतीने मस्तात जा नेऊ नका अशा प्रकारचं आगळं वेगळं आंदोलन करून शासनाचं लक्ष आमच्याकडे वेधलं जावं म्हणून हे आंदोलन करून त्या आंदोलनाच्या माध्यमाद्वारे आमच्या संपूर्ण 12 मागण्या याच्यामधून आपण प्रेझेंटेशन केलेलं आहे. शाळा सुरू झाल्या पाहिजे तर अनेक विद्यार्थी हे जे आहेत, पालक पण घरी त्या मुलांना आता चिडचिड करायला लागलेले आहेत. मुलं अभ्यासापासून 2-3 वर्ष मागे गेलेले आहेत म्हणून शाळा सुरू होणं फार महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे आमच्या ज्या 12 मागण्या आहेत त्या 12 मागण्या या संदर्भामध्ये 1 रुपया शासनाच्या तिजोरीवर खर्च न होता त्या 12 मागण्या आमच्या मंजूर होऊ शकतात, परंतु हे शासन याला गांभीर्यानं बघत नाहीत म्हणून त्या मागण्या आमच्या आज पत्रात पडल्या पाहिजे. त्या उद्देशानं आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आजचं हे आंदोलन चालू आहे. शहरातील ज्योतीनगर भागात 54 लाख रुपये निधीतून सह्याद्री कॉर्नर ते विश्वरूप हॉल दरम्यान असलेल्या सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याचे लोकार्पण आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते पार पडले. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 54 लाख रुपये निधीतून सह्याद्री कॉर्नर ते विश्वरूप हॉल दरम्यान असलेल्या सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याचे लोकार्पण आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते पार पडले. पुढील वर्षी आणखी 1 कोटी रुपयांची तरतूद करून विकास निधी ज्योतीनगर वॉर्डसाठी आणेल असे अभिवचन शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी यावेळी दिले. ज्योतीनगर येथील रस्त्याच्या लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शहर प्रमुख विजय वाघचौरे, अरुणा भाटी, सुधीर चौधरी, बाबा गाडे, सुमित्रा हाळनोर, गिरजाराम हाळनोर, संतोष बोर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमोद ठेंगडे, राजू दानवे, नरेश भालेराव, प्रकाश कमलानी, अमोल म्हस्के, प्रसाद जोशी, रामसिंग होलिया, मनोज खोटसे, जगदीश चव्हाण, कांतीलाल भाटी आदींनी यासाठी विशेष परिश्रम घेतले. आणि मला वाटतं शिवसेनेच्या सगळ्या आमदारांच्या माध्यमातून 100-150 कामाची सुरुवात संभाजीनगर जिल्ह्यात आज आणि उद्या मिळून आम्ही करतोय. सगळे आमदार मंत्री मिळून जवळपास 150 कामाची सुरुवात आम्ही करतोय. आणि मला वाटतं या कामातून जनतेला जे समाधान मिळतं, जनतेच्या क्रिया प्रतिक्रिया, हेच आमचं समाधान. कारण शिवसेना 80% समाजकारण करत असताना हा समाज जर सुखी असेल, हा समाज जर समाधानी असेल, याच्यावरती आम्हाला अपेक्षित काही नाही. मतं पडतील, मताची वेळ वेगळी, मतं मागायची, मतं घेण्याची, मतं देण्याची ही वेळ वेगळी, फक्त एक समाजकारणाची वेळ असताना मला असं वाटतं जनता माननीय उद्धवजींच्या कर्तृत्वावर, नेतृत्वावर आणि सर्वसामान्य शिवसैनिकाच्या कामावर सुद्धा खुश आहे. मला वाटतं हेच उद्धवजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक समाधानाची बाब. तुम्ही दादानं सांगितल्याप्रमाणे ह्या रस्त्यासाठी निधी मंजूरही नव्हता, परंतु त्यांच्याकडे जी काही मंजूर कामं होती ती ह्या भागामध्ये वळवून लोकांची अनेक वर्षाची असलेली मागणी दादांनी या ठिकाणी पूर्ण केली. त्याबद्दल मी ज्योतीनगरवासियांच्या वतीने त्यांना विशेष धन्यवाद देतो, दादांचे आभार मानतो. आणि हे करत असताना त्यांनी पुढच्या वर्षीसाठीसुद्धा 1 कोटी रुपयाचा निधी ह्या विकास कामासाठी द्यायचं या ठिकाणी वचन दिलेलं आहे. आणि ते निश्चितच जसं हे वचन पूर्ण केलं तसं तेही करणार याची आम्हाला खात्री आहे. अगदी मुख्य रस्ता आणि पुढे जाऊन इकडं किंवा तिकडं अत्यंत महत्त्वाच्या रस्त्यांना हा जोडला गेलेला होता, पण याची हालत इतकी खराब होती. आम्ही आमच्या ग्रुपवरसुद्धा अण्णांना सारखं विचारायचो, अहो छोटे रस्तेसुद्धा होत आहेत पण ज्योतीनगरचा हा मुख्य रस्ता का होत नाही आहे. त्यांनी अगदी शांतपणे अजिबात न चिडता प्रत्येक वेळेला सांगितलं की होतं आहे काम आणि त्याप्रमाणे
इतके वर्षानंतर इतक्या वर्षाच्या प्रयत्नानंतर आता हा ज्योतिनगरचा रस्ता एकदम छान चांगला झालेला आहे। आम्ही एवढ्यावर आता सध्या एवढ्यावरच आम्ही अगदी समाधानी आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर ठराव दिनानिमित्त विद्यार्थी नेते सचिन निकम यांनी एडियनशी बोलताना याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली। मराठवाडा विद्यापीठाला विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याचं जी आंबेडकरी समूहाची मागणी होती त्या मागणीच्या अनुषंगाने 27 जुलै 1978 रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये ठराव झाला की या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात यावं आणि एक चैतन्याचं जल्लोषाचं वातावरण महाराष्ट्रभरामध्ये निर्माण झालं। परंतु जातीवाद्यांच्या पोटामध्ये पोटसूळ उठल्याने या विद्यापीठाच्या नामांतराला विरोध सुरू झाला आणि काही गावगुंडांनी वेगवेगळ्या ठिकाणी दंगली करून हा नामांतरचा ठराव हाणून पाडण्याचा प्रयत्न केला आणि सरकारमधल्या बसलेल्या काही मंडळींनी देखील ऑगस्ट महिन्यामध्ये या नामांतराच्या ठरावाला स्थगिती दिली आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जगाने बघितलेला हा इतिहास नामांतर चळवळीचं जे काही आंदोलन होतं ते जगभर पेट घेतलं आणि या आंदोलनाचे पडसाद वेगवेगळ्या शहरामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये खेड्यापाड्यांमध्ये वाड्यांवस्त्यांवरती उमटायला लागले। आज या नामांतर ठरावाचा वर्धापन दिन आहे। खऱ्या अर्थानं ज्या नामांतर शहीदांनी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नावासाठी बलिदान दिलं हे त्या सर्वांचं यश आहे। तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी आंबेडकरी समूहासोबत इथल्या वंचित बहुजन घटकासोबत केवळ नामांतराचा खेळ केला, अनेक पिढ्या उद्ध्वस्त करण्याचं काम केलं, परंतु आमच्या पिढ्या उद्ध्वस्त नव्हता। या नामांतराच्या लढ्यामधून फिनिक्स पक्षासारखं राखेमधून भरारी घेऊन आज आंबेडकरी चळवळ या जगाला हेवा वाटावी अशा पद्धतीने आपलं अस्तित्व दाखवते। आज या नामांतर ठरावाच्या स्मृतिदिनानिमित्त मी सर्व नामांतर शहीदांना विनम्र असं अभिवादन करतो। या शहीदामध्ये ज्यांनी आपलं योगदान दिलं त्यांना क्रांतिकारी जयभीम करतो। आपल्या सर्वांना नामविस्ता नामांतर ठराव दिनाच्या शुभेच्छा देतो। बाबासाहेब आंबेडकरांच्या जी शैक्षणिक चळवळ होती ती शैक्षणिक चळवळ या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विद्यापीठामधून गतिमान व्हावी अशी सदिच्छा व्यक्त करतो। थांबतो। जय भीम। सचिन निकम, रिपब्लिकन सेना। दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना नोकरीत सामावून घ्यावे या मागणीसाठी उमेदवारांच्या वतीने राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन पार पडले। राज्य परिवहन महामंडळामध्ये दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना नोकरी देण्याचा शासन निर्णय घेण्यात आला होता। त्यानुसार वर्ष 2019 मध्ये उमेदवारांच्या परीक्षा घेण्यात आल्या, मात्र उमेदवारांना राज्य परिवहन महामंडळामध्ये रुजू करण्यात आले नाही। आता या बाबीला 2 वर्ष उलटले असले तरी हे उमेदवार अद्याप सेवेत कायम रुजू करण्यात आलेले नाही। या सर्वांना राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेमध्ये कायम रुजू करण्यात यावे या मागणीसाठी उमेदवारांच्या वतीने विभागीय कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। त्यांच्या मागण्यांबाबत दिनेश काकडे यांनी एडियन सोबत बोलताना अधिक माहिती दिली। मागण्या पूर्ण करा नाहीतर खुर्च्या खाली करा। आमच्या मागण्या पूर्ण करा नाहीतर खुर्च्या खाली करा। आम्हाला त्यांनी अंतिम चाचणी न घेता आम्हाला अजून ते रुजू करत नाहीये। आम्ही हे सगळं शेतकऱ्याचे मुलं आहोत आणि आम्हाला असं वाटतंय, आम्ही त्यांना या तुमच्याद्वारे असं निवेदन करतो की त्यांनी आम्हाला लवकरात लवकर आम्हाला रुजू करून घ्यावं। या कोरोना काळात जी दुष्काळ म्हणजे जी कोरोना काळात जी परिस्थिती झाली आहे ती परिस्थिती समजून त्यांनी आम्हाला आम्ही ते मान्य करतो की 2 वर्ष आमचे असेच वाया गेले। आमची भरती जी 2019 होती ही त्यांनी घेत भरती असून त्यांनी आम्हाला का रुजू करत नाही आहे या आम्ही त्यांना सांगतो। ओटीसी साहेबांना असं निवेदन करतो की त्यांनी लवकरात लवकर आम्हाला सेवेमध्ये रुजू करून घ्यायला द्यावे। असं जावा कुठं भीक मागा त्यासाठी आमची तुमच्या थ्रू आम्हाला एक तुमची विनंती आहे आम्हाला की आमचं हक्काचं न्याय आम्हाला आमचं भेटलं पाहिजे आणि आमचा न्याय आम्हाला दिलंच पाहिजे। आम्हाला रुजू करून घ्या जी तुमची आम्हाला विनंती आहे। ठाकरे सरकारला कृपया करून आमची विनंती आहे दलालवाडीतील औषधी भवन नाल्यावरील पुलाची उंची वाढवण्याचे काम सध्या सुरू आहे। नाल्यामध्ये कचरा तसाच साचलेला आहे, त्यामुळे तिथे खोळंबा निर्माण झालाय। सध्या पावसाळा सुरू झाला असून रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचते, ते पाणी घरात येऊ नये म्हणून दलालवाडीतील औषधी भवन येथील नाल्यावरील पुलाची उंची वाढवण्याचे काम सुरू आहे। परंतु कंत्राटदाराने
नाल्यातील कचरा न काढताच बांधकाम सुरू केले आहे. शासनाने दिलेल्या निधीतून दलालवाडीतील औषधी भवन नाल्यावरील पुलाची उंची वाढवण्याचे काम सुरू आहे. परंतु नाल्यामध्ये अनेक वर्षापासून साचलेला कचरा साफ न करता बांधकाम सुरू केले असून याकडे मनपाचे दुर्लक्ष होत आहे. दलालवाडी भागात असलेल्या नाल्यामध्ये थर्मोकॉलचे तुकडे, औषधांचे बॉक्स, प्लास्टिक बॅग असा कचरा बऱ्याच वर्षांपासून अडकलेला आहे. पावसामुळे या भागात आणि नाल्यात भरपूर पाणी आणि कचरा पडून राहिल्यामुळे दुर्गंधी आणि डासांचा उच्छाद वाढलाय. दरवर्षी पावसाळ्यात फकीरवाडी, चुनाभट्टी, दलालवाडी, न्यू गुलमंडी रोड या परिसरातील हजारो घरांमध्ये पाणी शिरून फजिती उडते. अनेक वर्षांपासून ही समस्या दूर करणे गरजेचे होते, परंतु 35 वर्षात एकदाही या नाल्याची पूर्णपणे स्वच्छता झालेली नाही. यामुळे दुर्गंधी आणि साथीचे रोग पसरण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत त्या नाल्याचे काम अर्धवट असून नाल्यातील कचरा देखील साफ करण्यात आला नाही, त्यामुळे आता नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. मागच्या 3 महिन्यापासून काम सुरू आहे आणि असं जी प्रक्रिया थांबली आहे असं वाटतंय का अजून 3 महिने काम होणार नाही. आणि या 3 महिन्यामुळे एक तर ट्रॅफिक आणि दुसरं आमचे जे प्रोव्हिजन आहेत माल द्यायचं सप्लाय करण्याचं, त्याच्यासाठी ना कस्टमरला येता येतं ना आम्हाला मेडिसिन सप्लाय वेळेवर करता येतं आणि इथून निघायला आम्हाला 1.5 तास लागतो. वाहतुकीचे प्रॉब्लेम जे नाला बंद असल्यामुळे रस्ते बंद आहेत, ट्रॅफिक असते, गाड्या लावून गेले असतात आणि जे आता लॉकडाऊन आहे 10 ते 4 4 वाजता असं असतं की लोकांना निघायची घाई असते तर जागाच नसते. वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. पाहत रहा ADN. क्या आपके काम बनते बनते बिगड़ जाते हैं? क्या आपकी तरक्की में बाधा है? कैसे परिवार में आए खुशियाँ, कैसे दूर होगी समस्याएं? अब हर समस्या का समाधान सिर्फ एक फोन पर, जिनके किए हुए काम से देश विदेश में हजारों लोग खुशियाँ भरी जिंदगी जी रहे हैं. नौकरी, कारोबार, गृह कलेश, विदेश यात्रा, प्रेम विवाह, बंदिश बाधा, प्रॉपर्टी रूठे को मनाना, चौकी की शक्तियों जैसी समस्याओं का समाधान सिर्फ एक फोन पर, लव मैरिज जैसी समस्याओं के विशेषज्ञ 101% तुरंत लाभ. जब अपनी बहन के कहने पर मैं बाबा अकबर खान बंगाली के पास गई, तो गृह कलेश और हस्बैंड से सौतन दूर हो गई. ये बाबा का चमत्कार था. अब मैं हर समस्या के लिए बाबा की सलाह लेती हूँ. बिटिया की शादी के लिए जो भी रिश्ते आते वही कोई न कोई अड़चन आ जाती. पूरा परिवार परेशान था, लेकिन बाबा अकबर खान बंगाली की दुआओं से आज मेरी बेटी एक बड़े घर की बहू है. 2 साल पहले मेरे हस्बैंड की फैक्ट्री में आग लग गई और कंपनी लॉस में चली गई. मेरे हस्बैंड डिप्रेशन में चले गए, लेकिन बाबा अकबर खान बंगाली ने सब ठीक कर दिया. आज हमारी कंपनी भारत की नंबर 1 एक्सपोर्ट कंपनी है. मेहनत तो और ईमानदारी के बावजूद मैं पिछले 3 सालों से एक ही पोस्ट पे काम कर रहा था, पर बाबा अकबर खान बंगाली की दुआओं से मेरा झट से प्रमोशन हो गया और आज मैं जनरल मैनेजर हूँ. जिस लड़के के साथ मेरा अफेयर था मैं उसी से शादी करना चाहती थी, लेकिन उसके घर वाले राजी नहीं थे. लड़का भी उन्हीं की सुनता था, मगर बाबा अकबर खान बंगाली ने चमत्कार कर दिया और सब लोग इस रिश्ते के लिए राजी हो. मुटकर्णी और वशीकरण स्पेशलिस्ट बाबा अकबर खान बंगाली. कोई समस्या हो तो एक बार जरूर मिले. हर समस्या को जड़ से मिटाने वाले बाबा अकबर खान बंगाली 15 साल से एक ही स्थान पर. क्यों ना हो, एक बार अवश्य मिले बाबा अकबर खान बंगाली. Thank you.
ब्रेक नंतर आपले स्वागत. सावित्रीबाई महिला एकात्मिक समाज मंडळ या सामाजिक संस्थेच्या संवादिनी ताईंमार्फत 22 गावातील 30 बालविवाह रोखण्यात यश आले. तुमच्या मुलीचे शिक्षण पूर्ण झाले नाही, आता लग्न केले तर पुढचे सर्व शिक्षण थांबून जाईल. लग्नासाठी तिची शारीरिक व मानसिक तयारी झालेली नाही. लग्नानंतर तिला येणाऱ्या अडचणी, त्यामुळे होणारे कौटुंबिक वाद या सगळ्या गोष्टीला तिला वारंवार सामोरे जावे लागेल. त्यामुळे तिला आता शिकू द्या, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिच्या लग्नाचा विचार करा, असा संवाद साधत हेडगेवार अंतर्गत सावित्रीबाई महिला एकात्मिक समाज मंडळ या सामाजिक संस्थेच्या संवादिनी ताईंमार्फत 22 गावातील 30 बालविवाह रोखले आहेत. या सामाजिक संस्थेच्या मार्फत जिल्ह्यातील फुलंब्री, गंगापूर, औरंगाबाद तालुका तसेच शहरातील ब्रिजवाडी, मुकुंदवाडी, मिलिंदनगर येथील वस्त्यांमध्ये किशोरी विकास प्रकल्प चालविला जातो. या प्रकल्पाअंतर्गत जिल्ह्यातील 22 गावातील मुलींच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासावर काम करून जास्तीत जास्त मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने त्या काम करतात. संस्थेच्या कार्याविषयी संचालक प्रसन्न पाटील व प्रकल्प समन्वयक पूजा वैष्णव यांनी एडियनशी बोलताना अधिक माहिती दिली. नमस्कार. सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ ही सामाजिक संस्था औरंगाबाद शहरात काम करत आहे. त्या अंतर्गतच किशोरी विकास प्रकल्प ग्रामीणमध्ये 22 गावांमध्ये किशोरवयीन मुलींचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास करण्यासाठी या प्रकल्पाची सुरुवात झाली. गेल्या 14 वर्षापासून आम्ही हा प्रकल्प ग्रामीणच्या 22 गाव आणि शहरातील 3 वस्त्यांमध्ये राबवत आहोत. जवळपास शहरीत, वस्त्या आणि ग्रामीण असं मिळून 5000 मुलींवर आमचं हे काम चालू आहे. त्यामध्येच मुलींचा शारीरिक विकास, मानसिक विकास विकसित करण्यासाठी वेगवेगळ्या शाळांमध्ये आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवतो. त्यातच मुलींसाठी एक उपक्रम आहे कळी उमलताना. कळी उमलताना या उपक्रमासाठी आपण महिला डॉक्टरांना त्या शाळेमध्ये घेऊन जातो आणि त्यांच्या मार्फत मुलींना शारीरिक बदल आणि पुढे येणाऱ्या समस्या, मानसिक बदल तसेच मैत्री, प्रेम, आकर्षण यातला फरक त्यांनी योग्य वयात, योग्य वेळेत कसा ओळखायचा किंवा रस्त्याने जाताना त्यांना काही अडचणी येत आहेत तर त्यावर आपण वैयक्तिक लक्ष देऊ शकतो का की अशी काय अडचण आहे की ती मुलगी आज शाळेत जाते आणि उद्या कुठल्या तरी भीतीने ती शाळेत जाणं थांबवते. तर ह्या अडचणी मुली आपल्याकडे स्वतःहून येऊन सांगतात. तेवढा त्यांच्यामध्ये एक विश्वास आहे की ही ताई कुठेही आपली गोष्ट सांगणार नाही किंवा आपली समस्या कुठेही कुणाला जाऊन सांगणार नाही. प्रोफेशनल कोर्सेस जे हेडगेवार रुग्णालयात चालतात यासाठी आपल्याच या 22 गावांमधून जवळपास 40 किशोरी या कोर्सेससाठी आत्ता औरंगाबादला ॲडमिशन घेऊन इथे राहणार आहेत. अशाच बाकी मुलींनी शिक्षणाच्या प्रवाहात यावं आणि उच्च शिक्षणासाठी त्यांनी पुढे येऊन स्वतःच्या पायावर उभं राहावं. 22 वर्षानंतर मनपाच्या एका कर्मचाऱ्याला न्याय मिळाला असून त्याच्या बढतीचे पत्र त्याला प्रशासनाकडून देण्यात आले. महानगरपालिकेत मजूर म्हणून कार्यरत असलेल्या पंडित दाभाडे यांना 22 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बढती मिळाली आहे. त्यांना मजूर पदावरून प्रभारी स्वच्छता निरीक्षक या पदावर बढतीचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. त्यांना बढती देण्यात यावी अशी मागणी त्यांनी खूप वर्षांपासून लावून धरली होती. यासाठी संघटनेचे अध्यक्ष मोईन इनामदार व कामगार संघटनेच्या माध्यमातून देखील त्यांनी ही मागणी लावून धरली होती. अखेर त्यांना बढतीचे पत्र हाती आल्यानंतर त्यांनी आस्थापना अधिकारी विक्रम दराडे, संघटनेचे अध्यक्ष मोईन इनामदार यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले व मिळालेल्या बढतीबाबत समाधान व्यक्त केले. महानगरपालिकेचं मागील 23 वर्षापासून काम करतो सफाई कर्मचारी म्हणून आणि 1999 माझी नियुक्ती झाली. त्यावेळेस मेडिकल ग्राउंडवर आणखीट असताना मला प्रशासनाने त्याच वेळेस वर्ग 3 घ्यायला पाहिजे, परंतु तसं झालं नाही, माझ्यावर अन्याय झाला. असं करत करत 2004 मी प्रयत्न केला, काही झालं नाही. मागे आता माझी जी संघटना आहे औरंगाबाद सफाई कामगार संघटना, त्याचे जे संस्थापक अध्यक्ष आहे सन्माननीय माझे बंधू, माझे गुरु, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष इनामदार सर यांच्या प्रयत्नाने मला यांनी मला न्याय दिला. मी त्यांचे फार फार आभार आहे. तसेच प्रशासनाचे सन्माननीय आयुक्त, तसेच उपायुक्त थेटे मॅडम, तसेच दराडे साहेब, ह्या सर्वांचे मी फार फार उत्तर मानतो आणि यांनी मला सर्वांनी मिळून न्याय दिला. पण सर्वश्रेय जर जाईल तर माझ्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष इनामदार सरांना जाईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात
12 कर्मचाऱ्यांची भरती अनुकंपा तत्वावर करण्यासाठी अंतिम मान्यता मिळाली आहे. अनुकंपाच्या माध्यमातून गट क आणि गट ड या वर्गातील मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी मिळते. विद्यापीठात संबंधित विभागातील रिक्त जागांपैकी 20% जागा या अनुकंपा योजनेच्या माध्यमातून भरण्यास सरकारची परवानगी आहे. 7 जुलै 2021 रोजी 12 कर्मचाऱ्यांच्या मंजुरीचे पत्र उच्च शिक्षण संचालक डॉक्टर धनराज माने यांनी विद्यापीठाला पाठवले आहे. आदेश प्राप्त होताच संबंधित कुटुंबात आनंद पसरला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील रोजंदारी कामगारांचे थकित वेतन द्यावे या मागणीचे निवेदन कुलगुरूंना देण्यात आले. त्यांच्या मागण्यांविषयी किरण राज पंडित यांनी एडियनशी बोलताना माहिती दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये गेल्या 21 वर्षापासून रोजंदारी तत्वावर काम करणाऱ्या 450 अधिक रोजंदारी कामगारांचा सन 2008 ते 2012 या कार्यकाळातील थकीत टेप जो होते विद्यापीठाकडे ऑलरेडी असताना देखील आता नव्याने 2012 ते 2021 या कार्यकाळातील कंत्राटदारांनी पी एफ भरल्याच नसल्याची धक्कादायक माहिती काल प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर कळालेली आहे. यामुळे मागच्या महिन्यात देखील पी एफ न भरल्यामुळे विद्यापीठाने वेतन रोखून ठेवले होते. त्यानंतर विद्यापीठाने संबंधित कंत्राटदाराला 15 दिवसाचा अवधी दिला. 15 दिवसाचा अवधी उलटून गेल्यानंतर देखील दोन्ही कंत्राटदारांनी संबंधित कागदपत्राची पूर्तता केली नाही. त्यामुळे आता जून महिन्याचा जो पेमेंट आहे तो देखील थकलेला आहे. काल माननीय कुलगुरू यांची भेट घेतली असता कुलगुरू म्हणाले की मागच्या ज्या गोष्टी आहेत त्या जाऊ द्या, परंतु जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुम्हाला तुमच्या सगळ्या हक्काचा जो पैसा आहे तो मिळणार. परंतु आम्ही कुलगुरूंना हा प्रश्न केला की हक्काचा पैसा मिळणार, परंतु रोजंदारी तत्वावर काम करणाऱ्या कामगारांनी उदरनिर्वाह कसा चालवायचा या प्रश्नाचं अगोदर तुम्ही उत्तर द्या. तर कुलगुरूंनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की येत्या 2 दिवसांमध्ये तुमच्या वेतनाच्या संदर्भात योग्य ती भूमिका घेईल आणि योग्य तो तुम्हाला न्याय देण्यात येईल. त्यातच का जर 2 दिवसाच्या अवधीमध्ये कुलगुरूंनी आश्वासन पाळले नाही तर रोजंदारी आणि सफाई कामगारांच्या थकीत वेतनासंदर्भात भीमशक्ती रोजंदारी कर्मचारी युनियनच्या वतीने काम बंद आंदोलन करण्यात येईल. गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादेत मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. नुकतंच औरंगाबादेत एका कुत्र्याने लहान मुलावर हल्ला केल्याची घटना घडली तरी देखील प्रशासनाला अद्यापही जाग आलेली दिसत नाहीये. नुकतंच औरंगाबादेत एका कुत्र्याने लहान मुलावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. औरंगाबाद शहरासह लगतच्या परिसरामध्ये मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शहरवासियांसह लहान मुले ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरातील विविध भागांमध्ये मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो. सद्यस्थितीमध्ये महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने मोकाट कुत्र्यांच्या विरोधात कुठलीच कारवाई केली जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नागरिकांच्या जीवितास धोका असलेल्या या मोकाट कुत्र्यांवर प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अत्याधुनिक शिवभोजन वाहनाचे लोकार्पण आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. कोविड काळात गोरगरिबांना पोटभर जेवण मिळावे या उदात्त हेतूने शिवभोजनाची सुरुवात करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अत्याधुनिक सुविधा असलेल्या नव्या शिवभोजन वाहनाचे लोकार्पण शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. अभिनय टॉकीज समोर हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजक शिवसेना उपशहर प्रमुख राजेंद्र दानवे, रवींद्र लोढा, त्याचबरोबर बाबूभाई पटेल, मदनलाल लोढा, विजय वाघचौरे, सतीश कटकटे, संजय लोहिया, प्रकाश कामलानी, प्रसाद पाटणी, किरण कुलकर्णी आदींची उपस्थिती होती. शिवभोजनाचा लाभ गोरगरीब, कामगार, वाहन चालक, हमाल, मजूर यांनी घ्यावा असे आवाहन आमदार अंबादास दानवे यांनी एडियनच्या माध्यमातून केले आहे. पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. मनपात कंत्राटी कोरोना योद्ध्यांवर उपासमारीची वेळ. अनेक महिन्यांचे वेतन थकले, नियुक्ती पत्रही मिळेना. इंग्रजी शाळा संस्थाचालकांच्या मागण्यांसाठी प्रतिकात्मक यमराज अवतरले रस्त्यावर. मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना एसटी महामंडळात नोकरीत सामावून घेण्याची मागणी.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेकडून अत्याधुनिक शिवभोजन वाहनाचे लोकार्पण. आजचे हे बातमीपत्र इथेच संपले. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. कोरोनाला हरवण्यासाठी नियमांचे पालन करा आणि पाहत रहा ADN.